नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. एलआरटी कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा. मोठ्या राम मंदिरात भाविकांनी केली दर्शनासाठी गर्दी. संतनगरी शेगावात रामनवमी उत्साह पूर्ण वातावरणात साजरी. लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन. शेतीच्या वादातून वजेगाव येथे शेतकऱ्याची हत्या. अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. श्री रामनवमी निमित्त शहरातून काढण्यात आली भव्य शोभायात्रा. विविध देखाव्यांचा सहभाग. चला उभारू नववर्षाची गुढी. फोटो स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न. आरआरसी नेटवर्कचा उपक्रम. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात श्री रामनवमी साजरी करण्यात आली. शहरातील पुरातन मोठ्या राम मंदिरात श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तर श्री रामनवमी निमित्त शहरात प्रमुख चौकात विविध आकर्षक देखावे साकारण्यात आले. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला, म्हणूनच याला रामनवमी म्हणतात. शहरातील पुरातन मोठे राम मंदिरात चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमीला दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रीरामाच्या बालस्वरूपाची पूजा करण्यात आली. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सकाळपासूनच प्रभू श्रीरामाच्या दर्शनाकरिता पुरातन मोठे राम मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव निमित्त सकाळी ध्वजारोहण करून महाआरती करण्यात आली. 10 वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. श्री रामनवमी पाहता मोठे राम मंदिर परिसरात हार, फुले, प्रसाद सह इतर साहित्याची दुकाने सजली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने भव्य स्वरूपात रामनवमी साजरी करण्यात आली. श्री रामनवमी उत्सव पाहता शहरातील प्रमुख चौकात आकर्षक विद्युत रोषणाईसह सजावट करण्यात आली. गांधी चौकात राम उत्सव समितीच्या वतीने भव्य राम दरबार साकारण्यात आला आहे. तर भाविकांना रामललाची 1,11,000 तैलचित्रे वितरित करण्यात आली. यासोबतच गांधी चौकात नवयुवक मित्रमंडळाच्या वतीने हनुमानाची हवेतील झेप घेणारा देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तसेच कोतवाली परिसरात दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या प्रेरणेतून विश्व हिंदू परिषद रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने हनुमंत उड्डाण झाकी साकारण्यात आली आहे. सुमारे 25 फूट दिव्य देखावा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. जुने कापड बाजार येथे दिव्य झांकी साकारण्यात आली असून शहरात अत्यंत भव्य दिव्य पद्धतीने श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. श्री रामनवमी निमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये हातात भगवे ध्वज घेऊन जय श्रीरामचा जयघोष करीत युवकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. शहरातील राजराजेश्वर मंदिरापासून या मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली. गांधी रोड, बसस्थानक चौकसह शहरातील सर्वच प्रमुख मार्गावरून ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली. प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने संपूर्ण नगरी दुमदुमली होती. श्री रामनवमी उत्सवानिमित्त शेगावात भाविकांचा मेळा भरला असून श्री रामनवमी उत्सवाकरिता संतनगरीत राज्यभरातून हजारो भाविक भक्त संतनगरीत दाखल झाले आहेत. संत गजानन महाराज मंदिरात आकर्षक रोषणाई करीत श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी 134व्या श्रीरामनवमी उत्सव सोहळा आज भक्तिमय वातावरणात साजरा झाला. श्रीरामनवमी उत्सवासाठी राज्यभरातून 650 भजनी दिंड्या संत नगरीत दाखल झाल्या होत्या. संत गजानन महाराजांच्या श्रीरामनवमी उत्सवाला गुढीपाडवा पासून प्रारंभ झाला. आज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्रींचा मंदिर परिसर आंब्याचे तोरण, केळीचे खांब रंगबेरंगी फुलांनी सजवण्यात आले होते. तसेच श्रीराम व श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. श्री रामनवमी उत्सवाच्या निमित्त शेगाव नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांचे आगमन झाले. श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षी श्री रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आज या निमित्ताने लाखो भाविक शेगावात श्रींच्या दर्शनासाठी एकत्र आले असून मंदिर संस्थांच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. बोला. हा, प्रतीक मूर्त कांबळे नाव आहे माझं. मी पुण्याहून आलोय. आहे की सर्व व्यवस्था चांगली आहे, दर्शन व्यवस्थित होते, काही गर्दी
घोटाळा काही नाही आणि इथं जे प्रसादाची महाप्रसादाची व्यवस्था चांगली आहे. काय आनंद आहे तुम्हाला इथं आल्यानंतर? आनंद इतका की दर्शन घेतल्यानंतर सुख समाधान वाटतं आणि समाधानाने राहावं असतो. विदर्भाची पंढरी म्हणून गणल्या जाणारी संत नगरी शेगाव येथे आज रामनवमीचा 133वा रामनवमी उत्सव साजरा होत आहे. आपण पाहू शकता गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये अनेक भक्त जे आहेत ते गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता येथे आलेले आहेत आणि गजानन महाराज संस्थांनी सुद्धा त्यांची संपूर्णपणे त्या भाविकांना काही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून सगळी व्यवस्था केलेली आहे. जणू गजानन महाराज स्वतः भक्तांच्या दर्शनाकरता की भक्त गजानन महाराजांच्या दर्शनाकरता असा येथे संभ्रम आहे. पण खरोखर भाविकांचा हा अलोट जनसागर पाहता हेच म्हणावं लागेल की गजानन चरणी प्रत्येक भक्त आपल्या माऊलीला आपलं साकडं घालण्यासाठी येत आहे. बाळापूर तालुक्यातील उरड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वझेगाव शेत शिवारात एका शेतकऱ्याचा मृतदेह शेतात आढळून आला. या शेतकऱ्याची शेतीच्या वादातून हत्या झाल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी उरड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना 16 एप्रिल रोजी बाळापूर तालुक्यातील मौजे वझेगाव शेत शिवारात उजेडात आली. श्रीकृष्ण माळी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बाळापूर तालुक्यातील वझेगाव येथील शेतकरी श्रीकृष्ण माळी यांच्या शेतात मजुरांसोबत काड्या वेचणीचे काम सुरू होते. मंगळवारी ते आपल्या शेतात गेले. त्यांच्यासोबत काही मजूर महिला देखील होत्या. सायंकाळी परिसरातील शेतमजूर व शेतकरी घरी परतले, मात्र श्रीकृष्ण माळी हे घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी शेतात त्यांचा शोध घेतला असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. या घटनेची माहिती उरळ पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतकाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. शेतीच्या वादातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पुढील तपास उरळ पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे वझेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. आज राजराजेश्वर नगरीमध्ये श्रीरामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. श्री राजराजेश्वर नगरीत श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये आकर्षक झांकीचा समावेश होता. एका सजवलेल्या रथावर प्रभू श्रीराम दरबार ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी भाविकांनी या शोभायात्रेचे स्वागत केले. राम भक्तीचा ऐतिहासिक उत्सव श्रीरामनवमी शोभायात्रा समिती व विविध घटकांद्वारे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. 500 वर्षांनंतर अयोध्येत श्रीरामललाचे भव्य मंदिर निर्माण होऊन सुवर्ण पर्वाला सुरुवात झाली. याच धर्तीवर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहराचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेमध्ये धर्मध्वजासह 11 घोडेस्वार, यामध्ये बालशिवाजी, जिजामाता, महाराणा प्रताप, अहिलाबाई होळकर, झाशीची राणी ताराबाई यांच्या भूमिकेतील बाल कलावंत शोभायात्रेसमोर मार्गक्रमण करीत होते. तसेच श्रीराम पादुकांसह 60 धार्मिक तत्वावर झाकी शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. एका ट्रॅक्टरवर प्रभू श्रीरामाची भव्य दिव्य अशी प्रतिमा साकारण्यात आली होती. ही प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या शोभायात्रेमध्ये 50 महिला दिंडी, 10 पुरुष वारकरी सांप्रदायिक दिंडी, ढोल पथकाचा समावेश होता. श्री राजेश्वर मंदिरापासून सुरू झालेली ही शोभायात्रा सिटी कोतवाली चौक, गांधी चौक, कपडा बाजार मार्गाने मार्गक्रमण करीत टिळक रोडवर पोहोचली. या शोभायात्रेचे समापन मोठे राम मंदिर येथे करण्यात आले. महाराष्ट्राची संस्कृती जपत महाराष्ट्राची गाथा सांगणारा हिंदू नववर्षाची सुरुवात असणारा गुढीपाडवा हा सण यानिमित्त RRC नेटवर्क आणि सिटी मैत्रीण यांच्या संयुक्त विद्यमानाने चला उभारू नववर्षाची गुढी फोटो स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेला अकोलेकर महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच मलाबार गोल्ड अँड डायमंड शोरूम येथे पार पडला. सिटी मैत्रीण व महिलांसाठी नवनवीन उपक्रम राबवण्याच्या सिटी मैत्रीण संयोजिका पल्लवी डोंगरे यांचा नेहमीच प्रयत्न असतो. यासाठी RRC नेटवर्कच्या संचालिका कल्पनाताई देशमुख व ऋतुजाताई देशमुख यांचे मार्गदर्शन असते. चला उभारू नववर्षाची गुढी फोटो स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मलाबार गोल्ड अँड डायमंड शोरूम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अक्षय तृतीयेनिमित्त असणारी महाराष्ट्रीयन आभूषणे प्रत्येक स्पर्धक महिलांनी परिधान करून फोटोज काढले.
त्याचप्रमाणे मलाबार गोल्ड अँड डायमंड येथील कलेक्शननुसार आपापल्या आवडीनुसार दागिने परिधान करून महिलांचा रॅम्प वॉक सुद्धा घेण्यात आला. समस्त महिला मोठ्या उत्साहात बक्षीस वितरणात सहभागी झाल्या होत्या. आपल्या नृत्य कौशल्याने त्यांनी वातावरण उत्साहपूर्ण केले. यावेळी आयोजित बक्षीस समारंभात पर्यावरणवादी डॉ पल्लवी दिवेकर, सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या संगीता धोंडफडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्नेहल खिल्लारे व सचिन खिल्लारे, द्वितीय शरण्या भाकरे, तृतीय स्मिता धनुकार, प्रोत्साहनपर बक्षीस सोनाक्षी प्रांजळे यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले आणि मजेशीर प्रश्नावली विचारून अचूक उत्तर देणाऱ्या महिलांना सुद्धा बक्षीस देण्यात आले. त्याचप्रमाणे मलाबार येथील महिलांसाठी असलेल्या विविध स्कीमची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कल्पनाताई देशमुख, ऋतुजाताई देशमुख आणि संयोजिका पल्लवी डोंगरे यांनी अथक परिश्रम घेतले. आरआरसीने जी आता ही कॉम्पिटिशन घेतली होती गुढीपाडव्यानिमित्त, तर त्या सगळ्यांच्या वतीने मी आरआरसीला धन्यवाद देते. कारण प्रत्येक स्त्री ही तेवढी सजतेच घरी असं नाही. कसं होतं की घरी आपण आहे तर एखादी गोष्ट राहिली तरी चालेल असं एक महिलांचं असतं, आधी काम महत्वाचं आहे. पण आरआरसीमुळे प्रत्येक महिलेनी यावेळेस सुंदर तयार झाल्या. नथीपासून चंद्रकोरेपर्यंत असो किंवा इव्हन नऊवारी पातळ घालून जे हे छान सजून फोटो काढलेत त्यांनी, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन. कारण तुम्ही स्वतःसाठी जो एक वेळ काढलात त्यासाठी आणि आरआरसीचे धन्यवाद. अशा नवीन नवीन कल्पना अस्तित्वात आणणं आणि त्या तेवढ्याच एक्झिक्यूट करणं यासाठी संयोजिका आमच्या या पल्लवीताई डोंगरे यांचेही धन्यवाद देऊ इच्छिते मी आणि तिच्या मागे उभे राहणाऱ्या कल्पनाताई यांना पण खूप खूप धन्यवाद. तर थँक्यू सो मच आणि आम्हाला असेच बोलवत राहा. गुढीपाडवा निमित्त एक छान उपक्रम आपल्या अकोल्यामध्ये लाभलेला आहे, आरआरसी नेटवर्कने घेऊन आलेले आहे आणि आमच्या लेडीजने त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि मला तिथे जज म्हणून बोलावलेले आहे. त्याबद्दल मी आरआरसीचे खूप खूप धन्यवाद देते आणि मलाबार गोल्डचे पण खूप खूप धन्यवाद. त्यांनी इतकी चांगली ज्वेलरी आमच्या स्त्रियांना लेडीजना घालायला दिली आणि छान फोटोशूट केले, त्याबद्दल मलाबार गोल्डचे मी खूप खूप आभार मानते आणि असेच कार्यक्रम घेत राहो आरआरसी सिटी चॅनलमध्ये. थँक्यू सो मच पल्लवी आणि थँक्यू सो मच मालाबार ज्वेलर्स की आम्हाला तुम्ही इथे बोलावलं आणि गुढीपाडव्यानिमित्त जो छान कार्यक्रम घेतला होता त्या निमित्ताने सर्व महिला अगदी छान नटल्या होत्या आणि हे शक्य झालं केवळ पल्लवीमुळे. आणि मी जे आज इथे वेळेवर आली, एवढा छान प्रोग्राम बघायला मिळाला आणि छान ज्वेलरी वेअर करायला मिळाली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि पल्लवीचे स्पेशल धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आरआरसी नेटवर्कला पण मी धन्यवाद बोलते कारण त्यांच्यामुळे आज इथे मला दोन शब्द बोलायला संधी मिळाली. थँक्यू आरआरसी नेटवर्क आणि मालाबार गोल्ड डायमंड यांनी चला उभारू या नववर्षाची गुढी. यानिमित्त सर्व स्त्रियांना इथे एकत्र आणलं, सगळ्यांना गोल्ड वगैरे घालण्याची संधी दिली. इतकी असं इतकी सुंदर ज्वेलरी होती त्यांची की पाता क्षणी डोळे दिपून जातील इतकी सुंदर ज्वेलरी होती आणि ती संधी त्यांनी आम्हाला दिली. त्यांचे खूप खूप आभार मानते मी आरआरसीचे आणि मालाबार गोल्ड डायमंडचे. धन्यवाद. चला उभारू या नववर्षाची गुढी येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड आणि आरआरसी नेटवर्क तर्फे महिलांना इथे सर्टिफिकेट आणि छानसं गिफ्ट इथे आरआरसी कडून मिळालेलं आहे. मी सर्वांना सर्व महिलांना अशी विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या अक्षय तृतीयेसाठी मलाबारमध्ये बऱ्याच प्रकारच्या डिझाईन आलेल्या आहेत, तर एकदा सर्व महिलांना मी आवाहन करतो की त्यांनी एकदा मलाबारला व्हिजिट करावी. धन्यवाद. 17 एप्रिल श्री रामनवमी उत्सव पाहता डॉक्टर अभय पाटील यांनी रामनवमी उत्सवात सहभाग घेत शहरातील पुरातन श्रीराम मंदिरात सपत्नीक पूजा अर्चना केली. यावेळी शहरातून श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. दृष्टांचा नाश व सत्याची पुनर्स्थापना या भूतलावर करण्यासाठी भगवान श्रीरामाची महिमा ही अपरंपार असून प्रभू श्रीराम हे जगाचे उद्धारक असल्याची भावना डॉ अभय पाटील यांनी व्यक्त केली. आज रामनवमीनिमित्त डॉ अभय काशीनाथ पाटील यांनी विविध संस्था, संघटना व समित्यांच्या वतीने आयोजित रामनवमी उत्सवात सहभाग घेतला. अकोला लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांनी आपल्या प्रचारातून वेळ काढून आधी पूजन श्रीरामाचे मग काम निवडणुकीचे या उक्तीनुसार त्यांनी टिळक रोडवरील प्राचीन व अकोला जिल्ह्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक श्रीराम मंदिरात उपस्थित होऊन प्रभू श्रीरामरायाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी सपत्नीक प्रभू श्रीरामाची पूजा अर्चना केली. यावेळी अनेकांनी त्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांनी गांधी चौक येथील राम उत्सव समितीच्या राम उत्सवातही मोठ्या प्रमाणात सहभाग घेत रामलल्लाचे दर्शन घेतले. दरम्यान त्यांनी सकाळी राजेश मिश्रा यांनी साकार केलेल्या श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या वतीने आयोजित रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळी आमदार नितीन देशमुख, समितीचे सर्व सेवाधिकारीपदी राजेश मिश्रा, मनोज बिसेन, मंगेश काळे, मुन्ना मिश्रा, तरुण बगेरे, नितीन मिश्रा बोरकर यांच्या उपस्थितीत पूजा करून संपूर्ण महानगरात राम महिमा साकार केली. एका पांढऱ्या रंगाच्या कारने रेल्वे स्टेशन चौक परिसरात 5 जणांना उडवून पळाल्याची अफवा पसरली होती. या कारला लहान उमरी नाक्याजवळ नागरिकांनी पकडले, परंतु नंतर या संदर्भात पोलिसांशी संपर्क केला असता त्यांना काहीच माहीत नसल्याचे दिसून आले. मंगळवारी रात्री 10 ते 11 वाजताच्या दरम्यान शहरातील रेल्वे स्टेशन चौकात पांढऱ्या रंगाच्या कारने 5 जणांना उडवल्याची अफवा पसरली होती. या दरम्यान लहान उमरी परिसरात MH 40 CA 7906 या कारला काही नागरिकांनी पकडले. या कारने 5 जणांना उडवल्याची अफवा पसरली होती. या कारला नागरिकांनी पकडल्यानंतर उमरी नाका मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. या कारच्या अपघाता संदर्भात आमच्या प्रतिनिधी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनशी संपर्क केला असता ही घटना रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याचे त्यांनी सांगितले व त्यांच्याशी संपर्क करा असा सल्ला दिला. परंतु जेव्हा रामदासपेठ पोलीस स्टेशनशी संपर्क केला असता त्यांना याबाबत काहीच माहीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. एकंदरीत या कार अपघाताच्या घटनेवरून मात्र शहरात चर्चेला उधाण आले होते. खरंच अपघात घडला का? या अपघातात खरंच 5 जण जखमी झाले आहेत का? लहान उमरी नाका परिसरात या कारला का पकडण्यात आले असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून या घटनेवरून अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात 10,000 विद्यार्थी एकाच वेळी प्रतिज्ञा घेणार असून स्वीप अंतर्गत 19 एप्रिल रोजी शास्त्री स्टेडियमवर भव्य मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी 10,000 विद्यार्थी एकाच वेळी प्रतिज्ञा घेणार असून स्वीप अंतर्गत या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण येथे दिनांक 19 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वाजता होणार आहे. यावेळी भव्य मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, स्वीपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. मुख्य कार्यक्रमात 2,000 विद्यार्थी सहभागी होणार असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यक्रम याचवेळी होणार आहेत. संपूर्ण जिल्ह्यात 10,000 अधिक विद्यार्थी एकाच वेळी शपथ घेणार आहेत. मानवी साखळीबरोबरच मैं भारत हूं या गीताचे प्रसारणही यावेळी होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी केले आहे. या उपक्रमासाठी विविध शाळा महाविद्यालयांचे सहकार्य मिळाले आहे. स्वर्गीय त्र्यंबकराव बडगे गुरुजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ निशिकांत बडगे व संत गाडगेबाबा सेवा समितीच्या वतीने अकोल्यात फिरती पाणपोई सुरू करण्यात आली असून या फिरत्या पाणपोईचा फायदा रिक्षा चालक, छोटे छोटे व्यावसायिक आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना होणार आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअसपेक्षा पुढे गेला असून धगधगत्या उन्हात रोजगारानिमित्त बाहेर पडणाऱ्यांची उन्हाने लाही लाही होत आहे. आजच्या काळात शहरातील पाणपोई बंद झाल्याने वेळेवर थंड पाणी मिळत नाही आणि नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तहाणेने व्याकुळ झालेल्या जीवाची सेवा घडावी या हेतूने व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेने स्वर्गीय त्र्यंबकराव बडगे गुरुजी स्मृतिप्रित्यर्थ निशिकांत बडगे व संत गाडगेबाबा सेवा समितीच्या वतीने अकोल्यात फिरती पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या फिरत्या पाणपोईचा फायदा रिक्षा चालक, छोटे छोटे व्यावसायिक आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना होणार आहे. अकोला शहरातील शासकीय दवाखाने, व्यापार रोडवरील व्यापार करणाऱ्या नागरिकांना पाण्याची बिकट परिस्थिती जाणवत असते तर त्या दूर करण्याकरता आमच्या संत गाडगेबाबा सेवा समितीतर्फे फिरती पाणपोई सुरू करण्यात आज आलेली आहे. प्रत्येक रस्त्यावरील नागरिकांना या पाणपोईचा फायदा होईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत अकोल्यातील ऋषिकेश ठाकरे यांनी गगन भरारी घेत अकोल्याचा नावलौकिक देशभरात पोहोचवत मानाचा तुरा खोवला आहे. UPSC परीक्षेत ऋषिकेश ठाकरे यांनी देशात 224 तर राज्यात 11 रँक मिळवली असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अकोला येथील चौरे प्लॉट स्थित ऋषिकेश विजय ठाकरे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन करीत भारतामधून 224 महाराष्ट्रातून 11 रँक मिळवित यश संपादन केले आहे. यासाठी ऋषिकेश ठाकरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऋषिकेशने कठीण परिस्थितीवर मात करीत अकोल्याच्या नाव लौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. ऋषिकेश ठाकरे यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण भारत विद्यालय तर 11वी 12वी त्यांनी डवले कॉलेज येथे केले आहे. ऋषिकेशचे वडील विजय ठाकरे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तपेढी वैज्ञानिक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. ऋषिकेशच्या यशात त्याचे आई वडील मोठे भाऊ वहिनी तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे योगदान असल्याची भावना ऋषिकेश ठाकरे यांनी आरआरसी न्यूजशी बोलताना व्यक्त केली. माझं नाव ऋषिकेश विजय ठाकरे आहे. मी अकोला येथील रहिवासी आहे आणि UPSC 2023 माझा ऑल इंडिया रँक 224 आला आहे. त्याबद्दल मी खूप खूप आनंद व्यक्त करतो आणि या यशामध्ये माझे आई वडील, माझा भाऊ, माझ्या वहिनी आणि माझे सगळे मित्रपरिवार आणि ज्यांनी पण सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो. हा प्रवास माझा खरं तर 5 होता. फार उतार आणि चढावांचा होता. 2019 मी या एक्झामची तयारी केली होती आणि बऱ्याच वेळेस एक्झामच्या विविध स्टेजेसपर्यंत मी पोचलो. कधी मेन्स क्लिअर नाही झाली, कधी इंटरव्ह्यूपर्यंत गेलो आणि परत आलो. पण ह्या सगळ्या खडतर प्रवासानंतर सुद्धा मी आपली मेहनत चालूच ठेवली की शेवटी या वर्षी 2023 मी यशस्वीपूर्णे ही परीक्षा उत्तीर्ण करू शकलो. त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा. मोठ्या राम मंदिरात भाविकांनी केली दर्शनासाठी गर्दी. संतनगरी शेगावात रामनवमी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी. लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन. शेतीच्या वादातून वजेगाव येथे शेतकऱ्याची हत्या. अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. श्री रामनवमी निमित्त शहरातून काढण्यात आली भव्य शोभायात्रा. विविध देखाव्यांचा सहभाग. चला उभारू नववर्षाची गुढी फोटो स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न. आरआरसी नेटवर्कचा उपक्रम. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा आरआरसी डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.